भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी जत इथून आपला उमेदवारी अर्ज केला दाखल. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जत तहसीलदार कार्यालयात जाऊन पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आणि संबंधित कागदपत्र सादर केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि डॉ रवींद्र अरळी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आपण सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी तालुक्यातले रहिवासी असून दुष्काळी भागाची आपल्याला चांगली जाण आहे. यापूर्वी सुरेश खाडे आणि प्रकाश शेंडगे यांनी जत तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. आपण कोणी परकीय नसून सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचे नागरिक आहोत. जत तालुक्याचे अनेक प्रश्न आज प्रलंबित असून पूर्व भागातील 64 गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपला अग्रक्रम राहील असं पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या अगोदर त्यांच्या समर्थकांनी जत शहरातून रॅली काढत जाहीर सभा घेतली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. तुम्ही आजचं वातावरण बघितलं, इथली परिस्थिती बघितली, जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि महायुतीचा 100% इथं विजय होणार आहे. समोरच्या प्रस्थापितांनी किती जरी पैसे वाटले तर लोक पैशाला दाद न देता विकासाला दाद देणार आहेत. माननीय देवेंद्रजींना साथ देणार आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना साथ देणार आहेत, अशी परिस्थिती आता जत तालुक्यामध्ये आहे. जत तालुका म्हटलं गेलं अनेक वर्षापासून दुष्काळी तालुका पाहिलं जातं, पाण्याची भीषण टंचाई आहे, त्यावर आपण कसं मार्ग काढू? बघा, 2000 कोटीचं टेंडर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निधी दिल्यानंतर झालेला आहे आणि 2000 कोटीचं टेंडर झाल्यामुळं आता ते काम पण सुरू आहे. म्हणजे निधी अभावी जत तालुक्यातल्या गावाला पाणी मिळालं नाही असं होणार नाही. सर्व 2000 कोटी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. आता आमची जबाबदारी अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीमागं लागणं, अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागणं, ते काम लवकरात लवकर पूर्ण करून जत तालुक्यातल्या गावागावात शेतात बांधावरती पाणी पोहोचवणं. जत तालुक्यातील नेत्यांनी एकत्र येऊन इथला भूमिपुत्र नको म्हणून पहिल्यापासून सांगतात. हे बघा, आता तुम्ही विचार करा, ज्यांनी माझ्यावर टीका करते ती माझा अर्ज भरायला कोण आले? भूमिपुत्र लोक जायत ना. या सगळ्या भूमिपुत्र लोकांना माहीत आहे आपलं नक्की तालुक्याचं कल्याण कशात आहे. लोकांनी सगळं ओळखलंय, लोकांनी मला पाठबळ दिलं, त्यामुळे जी कोणी लोक माझ्यावरती टीका करतायत त्यांच्याकडे मला काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. माझ्यासोबत इथली नेते मंडळी आहेत, माझ्यासोबत इथले कार्यकर्ते आहेत आणि लोक भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मानणारे आहेत, त्यामुळं त्यांना काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सगळ्यांना मी विनंती करतोय, तुमच्याकडे पण विनंती करतो, तुम्ही त्यांना समजावून सांगा. जत तालुक्याचं ज्यामध्ये हित आहे ते करा ना तुम्ही. जोपर्यंत तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तोपर्यंत भांडा ना. पण जेव्हा एकदा पार्टीची उमेदवारी घोषित झाली तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रित एकमेकाच्या हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. पण समजा, माझी त्यांना विनंती आहे, तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत या, तुमचा योग्य सन्मान होईल. पण जर तुम्ही नाही आला तर आम्ही जे आमच्या सोबत सगळी मंडळी आहेत त्यांच्यासोबत आम्ही ताकदीनं विधानसभा लढू आणि जिंकू. नाही, तुम्हाला काय वाटतंय सांगा. हा मग तुम्हाला जे वाटतंय, तुम्ही आता रोज अनेक उन्हाळे पावसाळे घालेत, अनेकांचं फॉर्म भरायला तुम्ही जाता, आता पण सगळ्यांचे फॉर्म भरायला गेलता, इथं जरा वेगळं वातावरण आहे का नाही? इथं वेगळा उत्साह आहे का नाही? अशी उन्हात सभा कुठं असते का? काय म्हणजे शेवटचा प्रश्न, तुमच्यावर एक आरोप केलाय की सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे बंटी फडणवीसांचे बंटी बघले. असू द्या साहेब, पण आपलाच माणूस आहे, तुम्हाला कळलं.